लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुधा हिंगोली, लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी गोरेगाव येथे ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाचे आयोजन केले होते। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाटील बोलत होत्या। जागतिक महिला दिनानिमित्त ज्या महिलांनी सामाजिक, शैक्षणिक आणि समाजाप्रती अहोरात्र कष्ट करून समाजाला दिशा देण्याचे काम केले, अशा सर्वच महिलांना महिला दिनाच्या निमित्त अभिवादन करण्यात आले। यावेळी जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगूबाई दासराव कावरखे सरपंच यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून माधव पाटील यांनी महिलांविषयी जागरूकता, तसेच पूर्वी ज्या महिलांनी हाल अपेक्षा सोसून घेतल्या त्यापेक्षा आता परिस्थिती मोठी चांगली आहे, त्यावेळेस दामिनी पथक नव्हतं ना, सुरक्षा तरीही महिलांनी कार्य जोमात चालू ठेवून देशातील समाजाप्रती मोठे कर्तव्य केले आहे, त्यामुळे आजही महिलांनी निर्भीड आत्मनिर्भर होण्याची गरज असून महिलांनी स्वतःची सुरक्षा स्वतः करण्याची कुवत बाळगली पाहिजे आणि त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणार नाही। महिलांनी प्रभावीपणे निर्भीड समोर येऊन कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून माधवीताई पाटील, यशवंतराव चव्हाण ज्युनियर कॉलेज ऑफ प्राचार्य डॉक्टर मनीषा पाटील, पोलीस ठाण्याच्या साहेब पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, डॉक्टर वाणी मॅडम, डॉक्टर पूजा खिलारी, गंगूबाई कावरके सरपंच गोरेगाव, पोलीस पाटील शोभा पंडित, ग्रामपंचायत सदस्य विमलताई प्रभाकर कावरके, ग्रामपंचायत सदस्य सुनीता सुरेश कावरखे कर, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रुणवाल गोरेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मस्के, औषध निर्माण अधिकारी डॉक्टर सुनील कावरके मते, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या। विश्वास तो चंद्र थेंबला होता, तो चंद्र थेंबला होता। आताच ताईंनी खूप अभ्यासपूर्ण असं भाषण केलं आणि खरं सांगायचं तर प्रत्येक महिलांचा विचार आजच्या दिवशी तरी, कारण का आज जागतिक महिला दिन, महिला सन्मानाचा दिवस आपण असं म्हणतो, परंतु मला असं वाटते की महिला सन्मानाला कोणत्या एका दिवसाची गरज नाही, प्रत्येक दिवस उजाळला तर तिचा सन्मानपूर्वक आदरयुक्तच उजाळला पाहिजे। प्रत्येक महिलेचा, ती कोणीही असो, तळागाळापासून ते वरच्या याच्यापर्यंत, समाजातील कोणतीही स्त्रीला हे आदरयुक्त स्थान पाहिजे। तिला कोणी फक्त 8 मार्चची गरज नाही, एका दिवसाचा सन्मानाचा दिवस नाही आहे। आज आपण बघतो की भ्रूण हत्येपासून महिला अत्याचार भरपूर वाढत आहे। आता मी ज्या क्षेत्रात काम करते, भ्रूण हत्येपासून म्हटलं तर आता परवा तुम्ही सोन्याचं उदाहरण घेऊ शकता की 80 वर्षाच्या आजीला जाळून टाकण्यात आलं, म्हणजे एवढी म्हणजे वेदनादायक आणि एकदम हृदयद्रावक घटना होती ती, की कोणाचंही हृदय हे लावून टाकणारी घटना होती। म्हणजे आज आपण काय म्हणतो की महिला सुरक्षा आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो आहे, महिलांपर्यंत ते पोहोचतात का, आणि महिलांमध्ये जो आत्मविश्वास आहे प्रत्येकीमध्ये, जय श्रीदेवी पाटीलमध्ये आहे ते प्रत्येकीमध्ये आहे, फक्त त्याला एका वर्दीची गरज आहे का, नाही, तो प्रत्येक महिलेमध्ये पाहिजे। फक्त कुठंतरी कमतरता असते आत्मविश्वासाची। प्रत्येक महिला, पाटील मॅडम असेल, माधवीताई पाटील असेल, काकू असतील, कावरखे काकू, ह्या ज्या महिला बसलेल्या आहेत, या प्रत्येक महिलांमध्ये तेच धाडसी व्यक्तिमत्व आहे जे कोणातरी एका चांगल्या सुरक्षेबाबत किंवा अशा आमच्या क्षेत्रात किंवा अशा तुम्ही बघणाऱ्या तुमच्या आदर्श ज्या असतात, किरण बेदी मॅडम किंवा आपण म्हणतो जिजा माता, सावित्रीबाई फुले, त्या महिलांनी काही वेगळं केलं का, नाही केलं, समाजासाठी केलं। आज त्या होत्या म्हणून आपण इथं आहे, जसं मॅडमनी म्हटलं, आज सावित्री होती म्हणून, सावित्रीच्या लेखी म्हणून आपण इथं बसलेलो आहे। जर त्यांनी शेण खाल्लं नसतं तर कदाचित आपल्याला ही वेळ आली नसती, आम्ही तुमच्या समोर नसतो, तुम्ही आमच्या समोर नसतं, कुठंतरी घरात बाई चूल आणि मूल याच्यातच गुरफटत राहिली असती, परंतु त्याच्याही चौकटी बाहेर जाऊन जर विचार करण्याची संधी दिली असेल तर ह्या मायमावल्या आपल्या ज्या आधीच्या होऊन गेलेल्या आहेत, त्यांनी त्यांचे संस्काराची शिदोरी आपल्यासोबत दिली आणि आपल्यासाठी त्यांनी खूप मोठे जे कष्ट घेतलेले आहेत, जे त्यांनी आंदोलन केलं होतं की आपल्या मतदानाचा अधिकार, स्वतःचा अधिकार, ह्या अधिकारांसाठी त्यांनी स्वतः सर्वांनी मिळून आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या रूपातनं आज हा जागतिक महिला दिवस हा साजरा केला जातो। पण इथे जसं पाहायला गेलं तर 365 दिवसांपैकी हा एकच दिवस हा महिला दिवस म्हणून का साजरा व्हावा? दररोज आपण वर्किंग हवर्सपेक्षा जास्त वेळ हा आपल्या कामाचा आपण हा सर्वांना देतो, तर तो एक दिवस आपला नाही आहे, दररोजचा दिवस हा आपला आहे। आज सगळीकडे कार्यक्रमात आपण बघतो, आत्ता मॅडमने आरोग्याविषयी माहिती दिली,
बाकी ठिकाणी आपण महिला सक्षमीकरण किंवा सबलीकरण ह्याच्या आज गोष्टी ऐकतो, पण महिला मला वाटतं की ती स्वतःच एक सक्षम आहे. आपल्याला फक्त आपल्या विचारात बदल आणण्याची गरज आहे. आपला इतिहास जर आपण पाहिला तर राजमाता जिजाऊ मासा आहेत, झाशीच्या राणी होऊन गेल्या, अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या, अशा खूप स्त्रिया होऊन गेल्या, सावित्रीबाई फुले झाल्या. त्यावेळेस त्यांना त्यांच्या पाठीशी कोणीच नव्हतं, त्या स्वतः एक सक्षम होत्या, कर्तृत्ववान होत्या. म्हणून आज आपण इथे उभो आहे. आज आपण बाहेर बघतो की आपल्यासाठी दामिनी पथक हे काम करतं, पण खरंच दामिनी पथकाची गरज होता. जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी एवढा संघर्ष केला तेव्हा त्यांच्या मागे कुठलं दामिनी पथक होतं का? नव्हतं. तर फक्त एवढंच मी सांगेल आज की स्वतःच्या विचाराला सक्षम करा, बाकी सर्व गोष्टी आपोआप सक्षम होत जातात. आपले विचार आपण सक्षम केले की समाज असक्षम होत जातो, आणि आपल्यावरचे अत्याचार असतील काय असतील ते आपोआप कमी होत जातात. बस पुन्हा एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी सिकंदर पठाण, गोरेगाव.